स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 18वा निर्णय प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा। दुकानातील रोबोटची वैशिष्ट्ये। रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात, वागतातही माणसासारखे। त्यांची किंमत प्रत्येकी 1 लाख रुपये। सर्व्हिसिंगचा खर्च दर 2 महिन्यांनी 2500 रुपये। हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण। प्रामाणिकपणा, प्रसंगावधान। प्रश्न दुसरा, कारणे लिहा। अ, हॉटेल मालकाने 4 रोबो खरेदी केले कारण। हॉटेलच्या मालकाने 4 रोबो खरेदी केले कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता। आ, हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली कारण। हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे हे मालकांना पटले। प्रश्न तिसरा, रोबोंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओक तक्ता तयार करा। चार्जिंग सुरू करणे। रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे। सकाळी 6 वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे। डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू करणे। प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा। अ, वाळवंटातील हिरवळ। दुःखात प्राप्त झालेला सुखाचा एक क्षण। आ, कासव गती। कोणतेही काम हळुवार गतीने करणे। ई, अचंबित नजर। आश्चर्यचकित होऊन पाहणे। ई, द्विधा मनस्थिती। 2 निर्णयांपैकी योग्य निर्णय कोणता हे न समजणे। प्रश्न पाचवा, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा। अ, आनंद गगनात न मावणे। एक, आनंद हद्दपार होणे। 2, आकाश हातात न मावणे। 3, खूप आनंद होणे। 4, आकाशाशी नाते जडणे। आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे। आ, काडीचाही त्रास न होणे। 1, प्रचंड त्रास होणे। 2, काडी मोड होणे। 3, अजिबात त्रास न होणे। 4, खूप त्रास न होणे। काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबात त्रास न होणे। प्रश्न 6वा, शब्द समूहांबद्दल एक शब्द लिहा। अ, अपेक्षा नसताना। अनपेक्षित।
आ ज्याचे आकलन होत नाही असे। अनाकलनीय। ई कुठलीही अपेक्षा न ठेवता। निरपेक्ष। प्रश्न सातवा, स्वमत। अ रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा। सूचना: इथे रकान्यात फरक स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही। हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे 4 रोबो वेटर हे यंत्र होते। अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडून दिला। तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते। मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते। रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती। दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही। ती बाई बेशुद्ध पडलेली आहे हे मनोजला कळले, म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला। रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही। जिथे जिथे यंत्र मानव आहेत तिथे तिथे हेच घडणार। आ तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा। आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट हे यंत्राला ठरवता येत नाही, ते माणूसच ठरवू शकतो, कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात। यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात। माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतकरणाने काम करतो। यंत्र हे सांगकाम्या नोकर असते। त्याला सज्जन दुर्जन, पापी पुण्यवान हे काहीही कळत नाही। म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही। कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते, म्हणजे ते माणसाला पूरक आहे, ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही। ई माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा। हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो। या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला। वेटर संबंधातल्या समस्या दूर करता आल्या यात शंका नाही, पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते। माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते। असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते। रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात। एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात। हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे, हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे। माणसाकडेच माणुसकी असते। सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय। भाषाभ्यास। खालील कृती सोडवा। अ आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला। एक वरील उदाहरणातील अलंकार। चेतना गुणोक्ती। दोन त्या अलंकाराची वैशिष्ट्ये। निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे। वसंत ऋतूला फेरीवाला असे संबोधले आहे। आ लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार। एक संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी। मुंगी ऐरावत नावाचा हत्ती। दोन वरील उदाहरणातील अलंकार।
दृष्टांत। 3 या अलंकाराची वैशिष्ट्ये। नम्रता या गुणाची महती सांगितली आहे। एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत। ई संसार सागरी विहिरे जीवन नौका। 1 वरील उदाहरणातील उपमेय। संसार जीवन। 2 वरील उदाहरणातील उपमाने। सागर नौका। 3 वरील उदाहरणातील अलंकार। रूपक। ई खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा। सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो। उपमेय, उपमान, अलंकाराचे नाव, अलंकाराची वैशिष्ट्ये। उपमेय सावळा रामचंद्र, उपमान चंद्र, अलंकाराचे नाव व्यतिरेक, अलंकाराची वैशिष्ट्ये। उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते।